Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अनुबेन, रितेश भाई या ना. काय झालं? आर यू ऑल राईट? हो, आई एम ओके. मी ऍक्च्युली सॉरी बोलायला आलो होतो. म्हणजे मी ते सकाळी तुला यशवर्धनला फोन करायला सांगितलं ना त्याच्याबद्दल. आय एम रिअली सॉरी अनुपेन. नाही ते म्हणजे मला कळायला हवं होतं. ते आता प्रोजेक्ट सगळं मी हँडल करतो तर मला गोष्टी करायला हव्यात, पण मी ना ऐनवेळी ते थोडासा. पण मला लक्षात घ्यायला हवं होतं की तुला पण तुझी कामं आहे, तुझ्या शादीची तयारी आहे, त्याची पण भरपूर काम आहे. आय एम सॉरी. नाही, इट्स ओके. तर एकत्र काम करतोय म्हटल्यावर हे असं होणारच. मी तर विसरले पण. ओके. अनुबेन, हा मी काय बोलतो, त्याच्यापेक्षा ते प्रोजेक्टचे सगळे फाईल आणि कागदपत्र मला देऊन टाक नाही. म्हणजे मी एकदा बघून घेतला की मग काही टेन्शन नाही ना. तुला विचारायला काय मी येणारच नाही परत. आपण उद्या करू ना. म्हणजे ते शोधाव्या लागतील फाईल. मी उद्या देते. अनुबेन हे बघ, कल करे सो आज कर, आज करे सो अब. मी आता ती कागदपत्र आणि फाईल घेतो आणि सगळी रात्रभर बसून एकदा झाडी मारली ना सगळी की मग काय टेन्शनच नाही ना तुला. दे ना, आता दे ना प्लीज. ठीक आहे, तू थांब, मी शोधते. रेवती फक्त एक प्यादा होती बहिणीच्या तालावर नाचणारी. नाही, या दोघींचा ना पर्दाफाश झालाच पाहिजे, सत्य बाहेर आलंच पाहिजे, पप्पांना कळायलाच पाहिजे. पण मी कसं सांगू पप्पांना? म्हणजे कसं सांगू की त्यांना माझ्यावर विश्वास पटेल? काय काय चाललंय? काय काही शिस्तय या टाळक्यात तुझ्या? बिघडलेल्या टाळक्यात काही शिस्तय? अरे पप्पांना सांगणार आहेस ना तू सगळं? नाही, तसं काही नाही बहिणी. नाही, पण तरी तू गोळ्या घे. म्हणजे जर त्यांना काही सांगायचं असेलच तर ताकद येईल ना तुला? नाहीतर असे झटके येत राहतील का तुला? झटके यायला नको आहेत ना. घे ना, घे घे गोळ्या, घे 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 गोळ्या घे. मिस्टर मेहता बसा. हॅलो बसा बसा. काय 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 झालं? काय एव्हरीथिंग ओके? काय झालं मिस्टर मेहता? काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? काही प्रॉब्लेम आहे का? काय सांगायचं ना तुम्हाला ईश्वर? नाही, घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का? म्हणजे काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर काही पर्सनल काय करू शकतो? काही कळतच नाही. ते पर्सनल आहे का प्रोफेशनल आहे का? थोडं पर्सनली प्रोफेशनल आहे, प्रोफेशनली पर्सनल, सगळं खोल आहे. एक मिनिट, मला प्लीज शांतपणे सांगा. अनुष्का. अनुबेन काय झालं? अनुष्काला काय झालंय? काय सांगू, काय सांगू तिचं ते काय? मिस्टर मेहता मला प्लीज सांगा, अनुष्काला काय झालंय का? काय झालं तिचं काय? अनुबेनचं प्रेम आहे तुझ्यावर.
मला माहिती आहे ती ना ती स्वतः कधीच तुला येऊन सांगणार नाही. मला माहिती आहे तिचं पर्सनल मॅटर आणि मी तिच्यात पडायला नाही पाहिजे हे पण मला माहिती आहे यशवर्धन. पण हे खरं आहे की ती तुला कधीच येऊन सांगणार नाही आणि ती ती काकाजीला फोर्स पण करू शकणार नाही आणि काकाजी तिचं कधीच ऐकणार नाही कारण तिचं तुझ्यावर प्रेम हे काकाजीने कधीच मान्य होणार नाही. मला सहनच होत नाही यशवर्धन. तू 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 माझ्या बहिणीला थोडी मदत कर ना. नाही म्हणजे मिस्टर मेहता हे हे अनुष्काने स्वतः सांगितलंय तुम्हाला म्हणजे ती स्वतः असं बोलली की तुम्ही गेस करताय ही गोष्ट. मारी नानी बहन छान आहे. छोट्या बहिणीचं मोठ्या भावाला कळणार नाही का यशवर्धन. अरे मी भाऊ आहे तिच्या पण तिच्या तिच्या असं डोळ्यात दिसते ना तिच्या डोळ्यात दिसते तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तिचं नाव घेतलं की तिचा चेहरा असं बदलतो ना मी पाहिलंय. मला कोणी सांगायची गरज नाही यशवर्धन. आणि तिच्या डायरीत लिहिलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तिने डायरीत लिहिलंय की यशवर्धनवर तिचं किती स्वतःच्या पलीकडे जीवा पलीकडे प्रेम आहे ते मी पाहिलंय. मी पाहिलंय यशवर्धन हे तिचं काकाजीने तिचं लग्न ठरवलंय आणि ती फक्त काका काकीच्या खुशी खातं ना ती सगळ्याला ओ हो हो म्हणत चालले. पण मला माहिती ती 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 स्वतः हॅपी नाही तिला लग्न करायचंच नाही. मिस्टर मेहता काय करतात तुम्ही प्लीज म्हणतो मी प्रॉमिस करा तू काहीतरी कर मिस्टर मेहता एक मिनिट आय विल डू समथिंग I'll do something about it. Dune? Yes. Pakka Dune? Haan? Thank you. Thank you. Thank you so much. Tu kharaj bhala manus aaya. Thank you. Ritesh Mehta, thank you bolechi. Yeah. Thank you. Okay. Okay. Just a creator. Z5 app download kara. Ani paha sarva episodes ekdam free.